विनयभंग करणाऱ्या दोन जणांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नौपाडा परिसरातून बेपत्ता झालेल्या दोन मुली सापडल्या कर्जत मध्ये. ठाणे परिवहन समिती सदस्यांची झाली बिनविरोध निवड. ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आहे अधांतरित. गेल्या वर्षभरापासून धोकादायक झालेल्या ठाणे स्थानकातील पादचारी पुलाचे काम रखडले. ठाण्यात रंगला दिव्यांग मुलांचा फुटबॉल सामना. अल्पवयीन मुलीची अश्लील वर्तणूक करून तिचा विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी भाऊ असून एका राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी सईद अन्सारी याला ताब्यात घेतले असून सरफराज उर्फ बबली अन्सारी याचा शोध सुरू आहे. पीडितेसह तिच्या बहिणीसोबतही आरोपींनी असाच प्रकार केल्याने यापूर्वी त्यांच्या विरोधात दोन अदाखल पत्र तक्रारी दाखल आहेत अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. रस्त्यातील शुल्लक कारणावरून निर्माण झालेल्या वादातून झालेल्या हाणामारीची तक्रार पोलिसात केल्याच्या रागावरून दोन जणांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार मुंब्रात उघड झालाय. मुंब्रा परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपी सईद अन्सारी याने 28 फेब्रुवारी रोजी केला होता. तर भावाबाबत केलेली तक्रार मागे घेऊन समझोता करावा यासाठी 1 मार्च रोजी रस्त्यावर अडून सरफराज उर्फ बबली अन्सारी याने पीडितेला धमकावत तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर पीडितेच्या पालकांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे धाव घेऊन तक्रार केली. पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून अखेर मुंब्रा पोलीस ठाण्यात सरफराज उर्फ बबली आणि त्याचा भाऊ सईद अन्सारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही राजकीय कुटुंबातील असल्याचे समोर आले. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सएप आता है. ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सब का मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है. पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है. किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है. सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है. ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन. कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है. मेक लाइफ इजी विद टीजेएसपी सोसाइटी. कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो. नौपाडा परिसरातून बेपत्ता झालेल्या दोन मुली कर्जत मध्ये सापडले आहेत. नौपाड्यातील अनुराधा मंगल कार्यालय परिसरातून बेपत्ता झालेल्या 14 आणि 15 वर्षीय या दहावीला असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा अवघ्या 24 तासांमध्ये शोध घेण्यात पोलिसांना यश आले. नुरीबाबा दर्गा रोड अनुराधा मंगल कार्यालयाजवळ राहणाऱ्या या दोन्ही मुली 1 मार्च रोजी 8:30 वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्या कुठे गेल्या याची त्यांना कुटुंबियांना काहीच माहिती दिली नव्हती. बराच शोध घेऊनही रविवारी रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्यामुळे त्यांच्या पालकांनी या प्रकरणी आपणाचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला होता. नौपाडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी गांभीर्याने दखल घेऊन त्यांना शोधण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि उपनिरीक्षक विनोद लबडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या मित्रांची माहिती काढून त्यांना 2 मार्च रोजी कर्जत येथून ताब्यात घेतले. आपण स्वतःहून कर्जतला फिरण्यासाठी गेल्याचे या मुलीने पोलिसांना सांगितले. प्रत्येकाच्या सहभागाने, नागरिकांच्या एकजुटीने, थोरा मोठ्यांच्या जोडीने स्वच्छ सर्वेक्षण 20 मध्ये अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे. अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. वेगवेगळा करूया सारा ओला आणि सुका 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 कचरा. बदलू ठाण्याचा चेहरा मोहरा, स्वच्छतेचा फुले पिसारा, जगी होई पुकारा. किमया असली खडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. 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 नको फेकूया रस्त्यावरती कचरा आणि दगड माती. हगंडारीला देव मुक्ती. नको नको थुंकू तू आवती भवती.
बंदी आणूया प्लास्टिक वरती कचरा मुक्त करूया ही सिटी आपली नवीन पहाट उजाडू दे आणि ठाणे आपले संपू दे 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 साऱ्यांनी निर्धार करूया वेळवाट कचऱ्याची लावूया साऱ्यांनी निर्धार करूया परिसर आपला स्वच्छ ठेवूया साऱ्यांनी निर्धार करूया आणि कंपोस्ट खत बनवूया साऱ्यांनी निर्धार करूया स्वच्छतेचा दीप उजळूया साऱ्यांनी निर्धार करूया आणि ठाण्याला अव्वल बनवूया साऱ्यांनी निर्धार करूया स्वच्छतेमध्ये प्रथम येऊया साऱ्यांनी निर्धार करूया साऱ्यांनी निर्धार करूया ठाणे परिवहन समिती सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मागील 2 वर्षापासून रखडलेली परिवहन समितीची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेचे 6 राष्ट्रवादीचे 4 आणि भाजपचे 2 सदस्य निवडून गेलेत. पक्षीय बलानुसार शिवसेनेचे 7 सदस्य परिवहन मध्ये जाणे अपेक्षित होते. मात्र शिवसेनेच्या 1 आणि काँग्रेसच्या 1 सदस्याने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यानुसार शिवसेनेकडून विलास जोशी, अरुण पाटील, प्रकाश कोटवानी, पूजा वाघ, मिलिंद मोरे, बालाजी काकडे, तर राष्ट्रवादीकडून शमीम खान, प्रकाश पाटील, मोहसिन शेख आणि नितीन पाटील आणि भाजपकडून सुरेश कोलते आणि विकास पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर राष्ट्रवादीकडून पालिका परिसरात जल्लोष करण्यात आला. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TJSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, aapka kaam hai. Thane Mahanagar Palikecha arthasankalp adantarit ahe. मार्च महिना सुरू झाल्यानंतरही ठाणे महापालिकेचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर न झाल्याने लोकप्रतिनिधींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यातच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे बुधवारपासून रजेवर जात असल्याने आता अर्थसंकल्प कोण आणि कधी मांडणार याबद्दलची अनिश्चितता वाढली आहे. महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वादाचा परिणाम अर्थसंकल्प सादर होण्यास विलंब होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा महापालिकेत 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालाय. त्यामुळे त्यांची कधीही बदली होऊ शकते अशी चर्चा महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यामुळेच सलग 5 वर्ष महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करणारे आयुक्त जयस्वाल हे यंदाचा अर्थसंकल्प सादर करू शकणार नाहीत अशी चर्चा आहे. तसंच गेल्या आठवड्यात राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना पत्र देत जयस्वाल यांनी बदलीची विनंती केली. त्यानुसार जयस्वाल आजपासून रजेवर जात असून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र आहिराव यांच्याकडे प्रभारी आयुक्तपद सोपवले जाणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर व्हावा यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह स्थायी समिती सभापती राम रेपाळे आग्रही होते. तसेच पत्रही स्थायी समिती सभापतीकडून प्रशासनाला रवाना करण्यात आले होते. मात्र अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअप समूहावर केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे आयुक्त जयस्वाल वादात सापडले. या वादामुळे अर्थसंकल्प लांबणीवर पडलाच. शिवाय जयस्वाल यांनी मुख्य सचिवांना पत्र पाठवून सुट्टीवर जाण्यास संमती देण्याची विनंती केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतील प्रशासकीय व्यवस्था विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7596-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या,
आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. गेल्या वर्षभरापासून धोकादायक झालेल्या ठाणे स्थानकातील पादचारी पुलाचे काम रखडले आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचे पाडकाम वर्ष होत आले तरी पूर्ण होत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होतोय. हा पूल पाडून त्या ठिकाणी नव्या पादचारी पुलाची उभारणी होत आहे. जुना पूल पाडण्यासाठी रेल्वेने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ठेकेदारास काम दिले होते. पाडकाम पूर्ण झाल्यानंतर नव्या पुलाच्या निविदा मागवल्या जातील असेही ठरले होते. मात्र जुन्या गंजलेल्या पुलाचे अर्धे बांधकामही अजून पाडले गेले नसल्यामुळे नव्या पुलाची बांधणी कधी सुरू होणार असा सवाल आता उपस्थित जातोय. हा पूल बंद झाल्याने त्याचा भार इतर चार पादचारी पुलांवर येत आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे हाल होत आहेत. तोडकामाचे कंत्राट सुरू असल्याने हा पूल तोडल्यानंतरच नवीन पादचारी पुलाचे कंत्राट दिले जाईल. त्यानंतरच नवा पूल बांधण्यात येईल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ठाणे रेल्वे स्थानकात एकूण 5 पादचारी पूल आहेत. त्यातील कल्याण दिशेकडील एक पूल धोकादायक झाल्याने एप्रिल 2019 मध्ये या पुलाच्या किरकोळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या पुलाचे गर्डर गंजल्याने मध्य रेल्वेने हा पूल तोडून नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला होता. तसेच हा पूल येत्या 4 ते 5 महिन्यात उभारणीचा दावाही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत होता. मात्र वर्ष उलटत असतानाही रेल्वे प्रशासनाला जुनाच गंजलेला पूल पाडणे शक्य झालेले नाही. हा पूल तोडल्यामुळे इतर 4 पादचारी पुलांवर प्रवाशांचा भार येऊ लागलाय. मोरिया फाउंडेशन तर्फे स्पेशल ऑलिम्पिक भारताच्या सहकार्याने आज विशेष मुलांकरता युनिफाइड फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा रुस्तमजी आर्मेनिया येथील क्रीडांगणावर खेळवण्यात आली. 8 संघाचा समावेश असलेल्या स्पर्धेत मानखुर्द येथील MBCH, वसन विहार, धर्मवीर आनंदिके जिद्दशाळा, नवी मुंबईतील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान, रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुई जीवन ट्रस्ट, डोंबिवलीतील सिटी मतिमंद मुलांची शाळेचे 2 संघ, ठाण्यातील स्नेहाल शाळेचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेतील प्रत्येक संघात 5 खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. त्यातील 3 खेळाडू विशेष मुले आणि 2 मुकबधीर खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेतील सर्व संघांना मोफत प्रवेश देण्यात आला होता. मैदानावर 1 वैद्यकीय अधिकारी आणि 1 अँब्युलन्स तैनात करण्यात आले असल्याचे या स्पर्धेचे संयोजक आणि मोरिया फाउंडेशनचे संचालक रामजी मोरिया यांनी सांगितले. हे सांगितलं की असा एक टुर्नामेंट करायचा आहे स्पेशल मुलांना घेऊन आणि युनिफाईड टुर्नामेंट करायचं आहे. म्हणजे सुदृढ असलेली मुलं आणि थोडी दिव्यांग असलेली मुलं ह्यांच्यावर टुर्नामेंट करायचं. तर असं वाटलं की ह्यांना दिव्यांग मुलांना लोक प्रोत्साहन देत नाही, कारण आपण आपल्यापासून वेगळं करतो. म्हणून त्यांना बरोबर एक टुर्नामेंट करावी म्हणून आमच्या मोऱ्या फाउंडेशन हे लोकांसाठी बरीच कामं करत असते. त्यामुळे मी ठरवलं की ह्यांच्या हेल्पने हे करायचं आणि हे आपल्या सगळ्याच्या कृपेने हे चांगलं चालतं आहे आणि असंही पुढेही करत राहू अशी आमची इच्छा आहे. जर आम्हाला यांनी सपोर्ट केलं तर पुढेही बरेच आम्ही टुर्नामेंट्स करू. आता हे फुटबॉल आहे, क्रिकेट करू, तुमचं बाकीचे स्पोर्ट्स पण करू, एथलेटिक्स करू.
पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूब वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.